दिवस मांगल्याचा आजचा दिवस गणराज्याचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा देशप्रेमाने उद्भूत भरलेला देशभक्तीचा सुगंध दरवळलेला तिरंग्याच्या रंगात रंगलेला हा आजचा दिवस वंदन वंदन करते त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर वंदन करते त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर आज देशभक्तीच्या रंगात रंगले सारे चराचर सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाचे पहाट त्या वीरांना मातृभूमीला वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले दिनांक 15 ऑगस्ट 1947 ची सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती सुमारे 150 अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीत 7 जण होते संविधान समितीत भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो केवळ देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योती समजी साक्षीला करू वंदन आपण याला जे गीत गाऊया आपले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले प्रजासत्ताक दिन उत्सव तीन रंगाचा सजला नतमस्तक मी त्या सर्वाचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करतो हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता आपल्या देशात सर्वांना सुख समाधानाने शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले देश प्रजासत्ताक